पुण्यातल्या मोहसिन शेख या आयटी अभियंताच्या हत्ये प्रकरणातील आरोपी धनंजय देसाईसह 20 जणांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांची सबळ पुरावे अभावी न्यायालयानं निर्दोष सुटका केलेली आहे. पुणे सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. आपल्या पुण्याच्या ब्युरोची प्राची कुलकर्णी आत्ता आपल्याबरोबर फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. प्राची, आपण बघतोय की मोहसिन शेख या अभियंत्याची हत्या झाली होती आणि त्यातला जो आरोपी होता धनंजय देसाई त्याची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. सुहास, 2014 मधलं हे प्रकरण आहे. हडपसर परिसरामधला मोहसिन शेख हा आयटी इंजिनियर होता आणि हडपसर परिसरामधनं ज्या वेळेला तो जात होता त्यावेळेला टोपी घातलेली आहे असं म्हणून काही लोकांनी त्याला अडवलं. आक्षेपार्ह पोस्टमुळे तिथे त्या परिसरामध्ये दंगल झालेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला जी मारहाण झाली त्याच्यामध्ये मोहसिन शेखचा मृत्यू झालेला होता. प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये धनंजय देसाई आणि त्याचसह हिंदू राष्ट्र सेनेच्या इतर लोकांना अटक केलेली होती. त्यावेळेस पोलिसांचा असा दावा होता की काही बैठका या सगळ्या दंगल होण्यापूर्वी धनंजय देसाई आणि त्यांच्या साथीदारांनी घेतलेल्या आहेत आणि त्याच्याच आधारे ही सगळी कारवाई पोलिसांनी केलेली होती. धनंजय देसाई यांना अटकही झाली होती, मात्र उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्यांची सुटका झालेली होती. पण आता धनंजय देसाई आणि त्यांच्याबरोबर हिंदू राष्ट्र सेनेच्या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांवरती हा गुन्हा दाखल होता त्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे. गेले काही वर्ष चाललेलं हे प्रकरण, त्याच्यामध्ये आता मोहसिन शेखच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय देसाई हा आरोपी नसल्याचा निर्वाळा आणि त्याच्याबरोबर हिंदू राष्ट्र सेनेचे इतर कार्यकर्ते हेही इन्वॉल्व्ह नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे. धन्यवाद प्राची, आपण दिलेल्या या माहितीबद्दल.